हॅलो एवरीवन, वेलकम टू आर विसर्स इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत क्लास 9th मधील पोयम व्हॉट इज सक्सेस. याचा अर्थ होतो की यश म्हणजे काय. चला तर मग पोयम स्टार्ट करूया. व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफन अँड मच, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. तर हे जे पोएट आहेत, पोएट आपल्याला प्रश्न करतात. काय प्रश्न करतात? व्हॉट इज सक्सेस, यश काय, यश म्हणजे काय किंवा यशस्वी होणे म्हणजे काय. आणि ते ॲक्च्युली आपल्याला विचारत आहेत की तुमच्यासाठी यशस्वी होणे म्हणजे काय. म्हणजे ते आपल्याला विचारत आहेत की तुमच्यासाठी यशाची व्याख्या नेमकी काय आहे. टू लाफ ऑफन अँड मच, नेहमी हसणे, हसत राहणे. लाफ म्हणजे हसणे, ऑफन म्हणजे नेहमी. तर नेहमी हसणे, हसत राहणे याचा अर्थ की आनंदी राहणे, खुश राहणे, हे तुमच्यासाठी यश आहे का? टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. तर इंटेलिजंट पीपल म्हणजे जे बुद्धिमान व्यक्ती आहेत त्यांच्याकडून रिस्पेक्ट मिळवणे, त्यांच्याकडून मान सन्मान मिळवणे, हे तुमच्यासाठी यश आहे. अँड अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, आणि लहान मुलांकडून प्रेम मिळवणे, याला तुम्ही यश म्हणता का? टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड एंड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड. टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स, क्रिटिक्स म्हणजे टीकाकार, जे दुसऱ्यांवर टीका करतात किंवा दुसऱ्यांचं मूल्यमापन करतात, तर त्यांच्याकडून, अशा टीकाकारांकडून सुद्धा ॲप्रिसिएशन अर्न करणे म्हणजे ॲप्रिसिएशन मिळवणे, प्रशंसा, स्तुती मिळवणे. म्हणजे जे लोक नेहमी दुसऱ्यांवर टीका करतात अशा लोकांकडूनसुद्धा जर तुम्हाला स्तुती भेटली, त्यांनी तुमची स्तुती केली, प्रशंसा केली, ॲप्रिसिएट केलं तुम्हाला, तर त्याला तुम्ही यश म्हणाल का? की ठीक आहे बा, एका टीकाकारांनी माझी स्तुती केली याचा अर्थ मी यशस्वी झालो. अँड एंड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड, आणि फॉल्स फ्रेंड म्हणजे चुकीचे मित्र, म्हणजे वाईट मित्र, आणि त्यांचं बिट्रेयल, बिट्रेयल म्हणजे विश्वासघात. जर तुमच्या मित्रांनी, तुमच्या वाईट चुकीच्या मित्रांनी तुमचा विश्वासघात केला, तर ते एंड्युअर करणे म्हणजे पचवणे. जर तुमच्या मित्रांनी तुमचा विश्वासघात केला आणि तो विश्वासघातसुद्धा तुम्ही पचवू शकले, म्हणजे एवढी सहनशक्ती तुमच्यात आली, तर त्याला तुम्ही यश म्हणाल का? टू ॲप्रिशिएट ब्युटी, टू फाईंड द बेस्ट इन अदर्स, टू लिव द वर्ल्ड अ बिट बेटर, वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच ऑर अ रिडीम सोशल कंडिशन. तर पुढे बघा, पोएट म्हणतात टू ॲप्रिशिएट ब्युटी. ब्युटी म्हणजे सुंदरता, सुंदरतेचा स्वीकार करणे, सुंदरतेची प्रशंसा करणे. कुठलीही गोष्ट असू शकतो, कुठलीही गोष्ट असू शकते जी सुंदर आहे आणि आपण त्याची प्रशंसा केली, म्हणजे आपलं मन एवढं मोठं आहे की आपण कोणत्याही गोष्टीला, सुंदर गोष्टीला ॲप्रिशिएट करतो. टू फाईंड द बेस्ट इन अदर्स, आणि दुसऱ्यांमधलं चांगलं शोधतो. बेस्ट म्हणजे चांगलं, दुसऱ्यांमधलं नेहमी आपण चांगलं शोधतो. टू लिव द वर्ल्ड अ बिट बेटर, वेदर बाय हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच ऑर रिडीम सोशल कंडिशन. आणि जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ, तेव्हा लिव म्हणजे सोडणे, तर जेव्हा हे आपण जग सोडून जाऊ तेव्हा हे बिट बेटर म्हणजे अजून चांगलं करून गेलो पाहिजे. मग ते कोणत्याही मार्गाने का असो, वेदर बाय हेल्दी चाइल्ड, जर आपण एखादं हेल्दी चाइल्ड जन्माला घातलं, हेल्दी चाइल्डचा अर्थ होतो की आपलं जे मूल असेल त्याला आपण इतकं चांगले संस्कार दिले, इतकं चांगलं वाढवलं की तो एक चांगला नागरिक झाला, अशा प्रकारे आपण हे जग जास्त बेटर करून गेलो. अ गार्डन पॅच, किंवा आपण एक छोटासा गार्डन बनवलं, सुंदर गार्डन बनवलं, जे पाहून इतर लोकांना आनंद होतो, आणि असं गार्डन मागे सोडून आपण गेलो. ऑर अ रिडीम सोशल कंडिशन, किंवा सामाजिक, समाजाची कंडिशन, ओवरऑल जे समाज आहे त्याच्यात काही थोड्याफार सुधारणा आपण करून गेलो. म्हणजे जेव्हा आपण या जगातून जाऊ तेव्हा मागे काहीतरी आपण चांगलं सोडून गेलो पाहिजे, जेणेकरून हे जग होतं त्यापेक्षा अधिक सुंदर झालं पाहिजे. आणि असं जर तुम्ही जीवनात करू शकले तर तुम्ही म्हणाल का की मी यशस्वी झालो किंवा मला सक्सेस भेटलं.
To know even one life has breathed easier because you have lived. This is to have succeeded. आणि जर तुम्हाला असं समजलं किंवा तुमच्या असं लक्षात आलं की वन लाईफ एकाचं तरी जीवन एक जीवन एखादं तरी जीवन एखाद्याचं तरी आयुष्य ब्रीथ इझियर बिकॉज यू हॅव लिव्ड तुम्ही जगले म्हणून सोपी झालं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य जरी तुमच्यामुळे सोपी झालं असेल तुमच्यामुळे त्याच्या आयुष्यात आनंद आला असेल त्याच्या जगण्याचा अर्थ त्याला तुमच्यामुळे समजला असेल म्हणजे कोणाचं तरी जीवन जीवनाचं तुम्ही जर भलं केलं एखाद्या व्यक्तीचं तरी भलं केलं तरी दिस इज टू हॅव सक्सेडेड यालाच आपण सक्सेस झालो म्हणजे यशस्वी झालो असं आपण म्हणू तर अशी ही पोयम होती पोयमचं ओवरऑल मिनिंग असंच आहे की प्रत्येकासाठी सक्सेस म्हणजे यश याच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या असतात एखादा विद्यार्थी असेल तर त्याला परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर त्याला वाटेल मी सक्सेसफुल झालो एखादा बिझनेसमॅन असेल त्याला जर चांगलं त्यांनी बिझनेसमध्ये चांगलं काहीतरी करून दाखवलं चांगली मोठी डील वगैरे त्याला भेटली तर तो म्हणेल की मी सक्सेसफुल झालो एखादा टीचर असेल त्याचे विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले ते पाहून तो म्हणेल की मी स्वतः सक्सेसफुल झालो माझे विद्यार्थी यशस्वी झाले माझ्यामुळे अशा प्रकारे प्रत्येकच व्यक्तीची यशस्वी होण्याची व्याख्या वेगळी वेगळी असते आणि हेच आपल्याला आपले जे पोएट आहेत राल्फ वाल्डो इमर्सन यांनी या पोएममधून हा प्रश्न आपल्याला विचारला आहे की आपल्यासाठी तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय हे तुम्ही ठरवा तर अशा प्रकारे ही होती आपली पोयम व्हॉट इज सक्सेस आणि पोयमचे पोएट आहेत राल्फ वाल्डो इमर्सन पोयमची ओवरऑल रचना बघता पोयममध्ये कुठलीही राईम स्कीम नाही याचाच अर्थ ही फ्री वर्स या प्रकारामध्ये मोडते तर अशा प्रकारे ही होती आपली पोयम व्हॉट इज सक्सेस आय होप तुम्हाला समजली असणार समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ टिल देन टेक केअर गुड बाय